खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेतर्फे विटाभट्टी धारकांना आज रविवारी जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर यांच्या वतीने ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक भवन येथे संपन्न झाला। शासन निर्णयानुसार कुंभार समाजातील व्यक्तींना गाडगी मडकी कवेलू व वीटभट्टीसाठी लागणाऱ्या महसूल विभागातील गौण खनिज तथा मातीवर स्वामित्व धनातून 500 ब्रास माती मोफत असून त्याची वाहतूक करण्याची सशस्त परवानगी आहे। त्यासाठी जिल्ह्यातील कुंभार समाजातील व्यक्तींना शासनाने ओळखपत्र दिले आहे। ते ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम आज रविवार दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील शिव तीर्थाजवळ असलेल्या ज्येष्ठ नागरिक भवन येथील सभागृहात पार पडला। यावेळी धुळे अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला। तर यावेळी खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर, जिल्हा उपाध्यक्ष रतिलाल कुंभार, कुंभार समाज सामाजिक संस्थेचे युवा सरचिटणीस तथा जिल्हा युवा अध्यक्ष किशोर कुंभार, शिरपूर तालुका अध्यक्ष गोकुळ कुंभार, जिल्हा उद्योग आघाडीचे मनसुख भाई गुजराती, सचिव रमेश बहाळकर, प्रसिद्ध प्रमुख अनिल चित्ते, वीट उद्योजक आघाडीचे प्रवीण धात्रे, मूर्तिकार आघाडीचे राजेंद्र चित्ते हे उपस्थित होते। यावेळी वीट भट्टीधारकांनी या ओळखपत्र वाटपाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला। धुळे जिल्हा कुंभार समाज शैक्षणिक संस्थेच्या वतीने धुळे शहरातील आणि धुळे ग्रामीण भागातील असे 49 विटा भट्टे धारकांना माननीय तहसीलदार साहेब आणि अप्पर तहसीलदार साहेब यांच्या वतीने 500 बस वॉल्ट्री माफसाठी जी ओळखपत्र प्रदान करण्यात आली होती ते वाटप करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर सोमवंशी, धुळे जिल्हा युवा अध्यक्ष किशोरभाऊ कुंभार, शिरपूर तालुक्याचे अध्यक्ष गोकुळभाऊ कुंभार, धुळे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय शिवभाऊ कुंभार, धुळे जिल्ह्याचे सचिव रमेशभाऊ कुंभार, सामाजिक कार्यकर्ते आणि नुकतंच त्यांची भाजपच्या कार्यकर्ते निवड झाली मेनभाऊ कुंभार आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पुढच्या 5 वर्षांसाठी आवश्यक असलेले ओळखपत्राचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मला सहकार्य केलं या ठिकाणी मी त्यांच्या या धुळे जिल्हा अध्यक्ष नात्याने सुरेश बहाळकर यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी त्यांना पुन्हा आपल्या 22 वर्षांच्या शुभेच्छा देतो। जय जय गोरोबा।